जानेवारी 2024 ला अंदाजे 25 लाखाच्या आसपास लोक विमानवेळी संपूर्ण देशातून आणि देशाबाहेरातून येणार आहेत. आणि शासनाच्या वतीने येणाऱ्या लोकांसाठी ST बसेस आहेत, PMT बसेस आहेत, फुकट असतात त्या, तर ते शासन करणारच आहेत. अजितदादांनी 100 कोटीचं आश्वासन दिलं होतं, परंतु त्यांनी ते पूर्ण केलं नाही. खरं तर आम्ही त्यांचा निषेध करणार होतो 1 जानेवारीला. मी सर्जेराव वाघमारे, कोरेगाव विमा विजरा स्तंभ सेवा संघाचं मागील 19 वर्षापासून काम करतो आहे. 1 जानेवारी 2024 ला जो काही शौर्य दिवस आहे, जो प्रशासनाच्या वतीने आणि कोरेगाव विमा विजरा स्तंभ सेवा संघ स्थानिक समितीच्या वतीने तिथे जे काही नियोजन केलं जातं, या नियोजनासाठी आजची आपण प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे. खऱ्या अर्थानं या 1 जानेवारी 2024 ला अंदाजे 25 लाखाच्या आसपास लोक विमानवेळी संपूर्ण देशातून आणि देशाबाहेरातून येणार आहेत. प्रथमच यावर्षी अमेरिका, इंग्लंड, श्रीलंकावरून आंबेडकर फोरमचे लोक आणि त्यांच्यासमवेत इंग्लंडचे काही स्थानिक लोक, की जो स्तंभ त्यांच्या पूर्वजांनी बांधलेला आहे त्या स्तंभाचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी जय स्तंभावर प्रथमच येणार आहे. त्यांचं स्वागत आम्ही ग्रामस्थ आणि संबंधित ग्रामपंचायत, पेरणे ग्रामपंचायत, कोरेगाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ आम्ही सर्वजण मिळून त्यांचं स्वागत करणार आहोत. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 26 डिसेंबरपासून तिथे हजारोच्या संख्येने लोकं असतात आणि लोकांची निवासाची व्यवस्था नसते, अन्न पाण्याची व्यवस्था नसते, कशाचीच व्यवस्था नसते. तर आम्ही समितीच्या वतीने त्यांना, ह्या हजारो लोकांना, 2 वेळचं जेवण, पाणी आणि निवासाची व्यवस्था, तिथे महिलांना सुलभ शौचालय असेल, महिलांना कपडे बदलण्यासाठीची जागा असेल, या सर्व सुविधा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आणि शासनाच्या वतीने येणाऱ्या लोकांसाठी ST बसेस आहेत, PMT बसेस आहेत, फुकट असतात त्या, तर ते शासन करणारच आहेत. तिथे बॅरिकेड्स आहेत, CCTV कॅमेरे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, पोलिसांचा अंदाजे 3 ते 4 हजाराचा पोलीस बंदोबस्त तयार असतो सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. आणि आम्ही देखील आजूबाजूची माहिती घेऊन तिथे जातीय सलोखा निर्माण करून राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोख्याच्या बैठका आम्ही सर्व समाजामध्ये घेतो. आणि ह्या कार्यक्रमामध्ये त्यांना सहभागी करून त्यांच्या हस्ते कसा येणाऱ्या भीमसैनिकांचा सन्मान होईल यासाठी आम्ही दरवर्षी प्रयत्न करत असतो, याही वर्षी आम्ही तो प्रयत्न करणार आहे. यंदा 2 दिवस हा कार्यक्रम हा उत्सव असणार आहे, कशा प्रकारे कार्यक्रमाची तयारी केली? मागील 19 वर्षापासून कार्यक्रम 2 दिवस होते, लक्षात घ्या. म्हणजे आम्ही स्वतः स्थानिक लोक तिथे आजूबाजूचे 25 गावचे मिळून आमची एक समिती तयार आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी हा 2 दिवसाचा कार्यक्रम मागील 19 दिवसापासून होतो आहे, हे काही नवीन नाही आहे. उलट आम्ही शासनाला, आम्ही जिल्हा प्रशासनाला अशी विनंती केली होती की तिथं सप्ताहाचंच आयोजन करावं म्हणून, परंतु 2 दिवस ही माहिती पूर्वीपासूनची आहे. 2 दिवस कार्यक्रम हा मागील 19 वर्षापासून होतो तिथे. अजितदादांनी 100 कोटीचं आश्वासन दिलं होतं, परंतु त्यांनी ते पूर्ण केलं नाही. खरं तर आम्ही त्यांचा निषेध करणार होतो 1 जानेवारीला, परंतु महाराष्ट्रातलं जर वातावरण बघितलं, हे जर गांभीर्याने घेतलं, तर आता ती गोष्ट काढणं उचित नाही आहे. परंतु 1 जानेवारीनंतर आम्ही त्याचा जाब त्यांना विचारणार आहोत. नेमकं काय आश्वासन होतं आणि त्याचं नेमकं कारण काय? त्यांनी जयस्तंभाचा विकास आराखडा तयार करायला सांगितला होता आणि त्याच्यासाठी 100 कोटी रुपयाचा निधी त्यांनी देतो म्हणून सांगितलं होतं. परंतु ज्यावेळेस मी माननीय जिल्हाधिकारी साहेब किंवा समाज कल्याण विभाग यांच्याकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली, त्यावेळेस मला त्यांच्याकडून असं पत्र आलं की 1ही रुपया त्यांच्याकडे आतापर्यंत वर्ग झालेला नाही, हे माझ्याकडे माहितीच्या अधिकाराचं त्यांचं आलेलं उत्तर आहे. कोर्टाची केस चालू असल्यामुळे आम्ही पैसे दिले नाही असं त्यांचं म्हणणं जरी असलं तरी, पण तिथे जी दुसरी जागा एक्वायर करायची होती त्या जागेचं काम सुद्धा त्यांनी आत्तापर्यंत केलेलं नाही. कमीत कमी त्या जागा एक्वायर करायचं काम त्यांनी 1 जानेवारीच्या आत त्यांनी सुरुवात केली पाहिजे असं आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे, पण ते करतील असं काय वाटत नाही. हा, आमचं अजितदादांना 3-4 पत्रव्यवहार केलेले आहे, मी त्याच्यानंतर सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे, धनंजय मुंडेंना सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु त्यांचं उत्तर एवढंच आहे, करतो करतो. म्हणजे संभाजी महाराजांची समाधी तुळापूर आणि भीमा कोरेगाव या ठिकाणी त्यांनी एकाच वेळेस निधी मंजूर केला होता. तुळापूरचं काम चालू झालेलं आहे, आता तिथं निधी पडलेला आहे, चालू आहे, त्याचं स्वागत आहे, आनंदाची गोष्ट आहे. परंतु भीमा कोरेगावचं जयस्तंभाचं काम सुद्धा थोड्या प्रमाणात का होईना, पण जागा एकवारच्या माध्यमातून होईना, किंवा तिथं कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची टाकी असेल, शौचालय असेल, निवासाची व्यवस्था असेल, कुठल्या तरी माध्यमातून त्यांनी चालू केलं पाहिजे होतं, ते चालू केले नाही. त्यामुळं हे शासन या जयस्तंभाविषयी एवढं अनुकूल नाही असं आम्हाला वाटतं. कधी आश्वासन दिलं होतं? किती वर्ष? 2019.